आता आम्ही चाललो होतो व्हिडिओ शूट करायला, पण आमच्या सोबत एक लय मोठा स्कॅम झालाय. गाडी का खायला रोको. मला वाटलं माझा पण व्हिडिओ काढते, या माणसाकडे दिली गाडी आहे. म्हणजे पावायला पण जाणार आहे स्विमिंग ला, जरा म्हणलं कपडे वगैरे नको का आणि एक्सचेंज ला. तर आयन भाई पण आलेले घ्यायला, कधीच लवकर न उठणारा मुलगा आज 8 वाजता उठून आलाय, एवढा आवरून आलाय. गुड बीट नवीन टकटक. तर गाईज आता आम्ही चाललो होतो व्हिडिओ शूट करायला, पण आमच्या सोबत एक लय मोठा स्कॅम झालाय. आमची गाडी बंद पडली आहे, अख्खा मूड ऑफ झालाय. सकाळ सकाळी गाडी बंद पडली, आता गाडी लावणार. आता काय करू काहीच समजत नाही. आता ही गाडी लावणार आहे आणि मग मोठी गाडी घेऊन जाईल. पण सकाळी सकाळी लय मोठा स्कॅम झाला. काय झालं, आम्ही निघालो घरातनं, निघाल्यानंतर पेट्रोल टाकलं गाडीत. म्हणलं लांब जायचंय तर पेट्रोल टाकावं. पेट्रोल टाकलं तर आमच्या गाडीत नाही ना भरपूर पेट्रोल गळत होतं, म्हणजे नाही का पेट्रोल बाहेर येते, अजून पण बाहेर येते. थांबा तुम्हाला दाखवतो. आता ऑन केली ना गाडी, कॉक ऑन केला तर इथे एक पाईप आहे, ह्या पाईपमधनं पेट्रोल बाहेर येते. हे कॉक ऑफ केला ना की बंद होतो. असं मोठा स्कॅम झालाय आमच्यासोबत ऐन टायमिंगला. सकाळ सकाळी आयन भाई एवढे कडक शर्ट घालून आले होते, पण फुल मेहनत वाया गेली. आता गाडी लावली आम्ही गॅरेजला, रिक्षाने बसून घरी जाणार आहे. आणि घरी जाऊन मग आता मोठी गाडी घेणार आणि मग जाणार आता व्हिडिओ काढायला. काय पर्यायच नाही राहिला आता आमच्याकडे. A few minutes later. रिक्षाची सवारी चालली. आता आम्हाला सोडलंय इथं, त्यांनी गेट पशी सोडलं आमच्या घराच्या थोडस जवळ. आता इथनं आम्हाला चालत जावं लागणार. चला वन टू करत तयारी का आता घरी. अरे गाडी बंद पडलेली, मग रिक्षाने आलो. जाऊ का करत. तर आता चाललो आम्ही घरी. आता वन टू करत आयन पण आहे. आयनला विचारायला त्रास माझ म्हणत. तर पहिल्यांदा आहे ना म्हणजे सकाळी लवकर उठून काहीतरी चांगलं करायला चाललो होतो आम्ही. म्हणजे लवकर उठलो म्हणलं मस्तपैकी व्हिडिओ बनवायला जावं सकाळी लवकर उठून. एक तर आयन कधीच एवढं लवकर उठत नाही आणि आज उठला होता. पण असलं झालं आमच्यासोबत, काही विषय नाही. आता चाललोय घरी जाऊन मस्तपैकी शानमध्ये. आता डायरेक्ट फोर व्हीलर काढणार आणि मग निघणार, एसी लावून जाणार आता. तर गाईज आता घरी जाऊन आम्ही आलो. आता गाडी वॉशिंग करते ते आयन भाई बसले. गाडी वॉशिंग झाल्यानंतर मग जाणार आम्ही. लय हाल झाले पण आमचे. काहीतरी चांगलं करायला गेलं की आमच्यासोबत नेहमी असंच होतं. काय पाप केलं काय माहिती. इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है. उठा ले रे बाबा, उठा ले मेरे को. नहीं रे, इन दोनों को उठा ले. जाओ
जास्त आले आम्ही नाश्ता करायला शेटचं हॉटेल आहे दुर्वांकूर मिसळ म्हणून. आपल्या लोणी काळ भरचेस रोडला आहे पेट्रोल पंपाच्या शेजारी, बरोबर ना ॲड्रेस? तर नक्की विजिट करा तुम्ही पण कधी आले ना पुण्यात. खूप भारी मिसळ आहे, मिसळ पण बघू शकता तुम्ही, स्पेशल आहे. आयन भाई आले, भाई करो चालू. A few minutes later. तर गाईज आता आम्ही आलो आमच्या लोकेशन वरती, बघू शकतो लोकेशन. नाही मोठं ट्रॅक आहे, ट्रॅक एकदम मस्त आहे. आयन भाई पण मस्त मध्ये थांबलेत उन्हात. आता थोड्याच वेळात आता ते बैलांसोबत व्हिडिओ काढायचे चालले, म्हणजे थंबनेल वर ना कळेनच तुम्हाला आपल्या व्लॉगच्या, तर बैलांसोबत व्हिडिओ काढायचं म्हणजे कळलंच असेल तुम्हाला थंबनेलवर ना बैलांसोबत व्हिडिओ काढणार आहे आम्ही आत्ता. तर बैल आता उतरवते ते तिकडं टेम्पो देत, तर चला तर मग बघूयात. मारण मिरण रे. ए गुलाबी साडी कुठे कुठे? गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते बिबडी माझा फोटो माझा का. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी माझा फोटो माझा का. फोटो माझा का, माझा फोटो माझा काढ. आता घागरा का घातलं तू? साडी कुठे गुलाबी? घागरा नाही, घागरा नाही. अरे वो मी तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहे, तुमसे ना हो पाएगा. क्या दिख रहा है? हाँ, हलवा ही क्या? दियाड़ी लगा जा. कौन सा है भाई? वो आका सामान है. अंता. तेरे तो पूर्व नहीं. वीडियो काढू का ना पारी. अंता ना लाऊं. अंता नहीं. अंता नहीं. आमचे का मस. हाँ. टेंशन में चंटन से. तू साड़ी का गाती है? है. दीदी बन. तू साड़ी का गाती है? तेरे को नानू खाई उड़ाऊँ मस लिया. कहाँ नानू? तू लगा दी वीडियो काढ़ा दे. A few minutes later. तरच बसवणार नाही बसवणार. आता कोणते गाणं म्हणून? कोणतं गाणं म्हणून? सांगते का नाही?
नचा त्यांची कमी, न जाणाऱ्यांची कमी, आम्ही फक्त येऊत वेल फिनिशर शंभूचे प्रेमी लावा टाके. तर काही जाता आम्ही आलोय नाश्ता करायला, आयन मी अमोल दीदी सगळेजण टीम आहे मागासची जी आपली होती ती ओमी. तर आता नाश्ता करणार, ब्लॉग कंटिन्यू करणार, आम्ही नाश्ता करू. ए फ्यू मिनिट्स लेटर. तर चला आता चालले, आता मी आता आम्ही चाललंय दुसरीकडं, आता ओमी पण चाललंय, तो चाललंय घरी, मी चालले बाहेर. चलो भेटू परत, बाय 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 बाय. चला आता आम्ही चाललोय पवायला, आता आम्ही अमोल शेठच्या गावाला चाललोय पवायला. आयन भाई को तेरने नाही आता, तरी भी वो तेरेंगे. तर गाईज आता आलोय आम्ही पवायला, जे विहिरीवर आलोय आम्हाला, तुम्हाला विहीर दाखवत. लय कडक आहे, लय मोठी आहे आणि हे बघा. मी आणि अमोल आम्ही दोघंच जाणार आहे, आयनला काही पवायला नाहीत, त्यामुळं आयन काही येणार नाही. तर चाललोय आता आम्ही पवायला, चला बघा पुढं. ओके. तर काही जातला ऊन होतं, आलो होतो पाटस मध्ये पवायला. विहीर आहे लय कडक विहीर आहे, एकदम खोल आहे, सगळ्यात मोठी आहे. लय पब्लिक येते इथं पवायला, आम्ही पण आलतो. आमची गाडी बघा इकडे लावली आहे, उन्हात गाडी लावली आम्ही इथं पोहोचतोय. लय भारी आहे, मजा येते. बाबा आता मी उडी टाकणार आहे. आत्ताच झालं आमचं पोहून, म्हणजे माझं पोहून आत्ता झालं. आम्ही तीन तास झालं पोहत होतो कंटिन्यू. आता एवढी घाण भूक लागली आहे ना, आता कपडे वगैरे चेंज करणार, पहिलं पवायला जाणार. व्ह्यू असलं भारी आहे ना इकडं, लय भारी आहे म्हणजे पवायला. एकदम मोठी विहीर आहे, नाही म्हटलं तरी ह्याच्यात 15 जण सहज बसतात. तुम्ही पण आहे ना कधीतरी आठवड्यात नाही एकदा तरी उन्हाळ्यात पवायला जात जावा, कारण उन्हाळ्यात पवायला आहे ना म्हणजे पोहलं ना जरा बरं वाटतं, गरम वगैरे होत नाही काय नाही, मस्तपैकी थंड थंड कूल कूल होतं. तुम्ही पण जात जावा, मी तर जातेच, ब्लॉगमध्ये दिसतंयच आहे तुम्हाला. तर चला आता भूक लागली आहे, आता पटकन जेवायला जातो आम्ही. तर गाईज लय भूक लागली होती, आता आलोय आम्ही जेवायला. आयन भाई पण आले, लय भूक लागली, लय खतरनाक पाऊस झाल्यावर लय भूक लागते काय पण म्हणा. चिकन डिनर चालू आहे आमचा, चिकन डिनर चालू झालंय. आता ब्लॉग बंद करणार आहे, पटकन खायला बसणार आहे आणि पटपट खाऊन घेणार आहे. मी एकटेच संपून टाकणार आहे, दोघांना काहीच नाही देणार आहे. मी स्पीडमध्ये खाणार आहे एकदम. खाऊन खाऊन दमलेला माणूस धेरी आली. किती खाल्लंय बघा, एकटाच. किती बी समोर येऊ दे त्यांना, एकटाच बस. अमोल झगडे झगडे कंपनी, सगळ्यांसोबत निसतं झगडे. काय म्हणले? सबके साथ झगडे, झगडे कंपनी सबके साथ झगडे, अमोल झगडे. अमोल बाय बाय, जा आता घरी, घरीच जा, दुसरीकडे कुठं जाऊ नको बाहेर फिरायला. बाय कर ना मग, गुड नाईट मग. गुड नाईट, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. ए फ्यू मिनिट्स लेटर. असं की गाडी, तुम्ही असं बाहेर थांबले बरं नाही वाटत. गाडी
तुम्ही बाहेर था. अरे नाही नाही तू बस ना गाडीत. आज करायचं का तुला? तू बस की गाडी आणली ना पण. गाडी आणली तू मान्य मला पण मला उशीर झालाय भाई तुझ्यासाठी. बरं 2 मिनिटं चहा पिऊन जा. चहा पिऊन तर चहा नाही तू बस गाडी एसी ची हवा खाऊन जा गाडीत. एसीत बसते मी. इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है? उठा ले रे बाबा उठा ले. मेरे को नहीं रे इन दोनों को उठा ले. तर गाइस आता उरुळी कांचन मध्ये माझी फ्रेंड राहिलाय तर ती भेटली होती मला. तर आम्ही तिला भेटायला थांबलोय आता. तर चाललंय आमचं. आता आलो होतो तिला सांगितलं आलो होतो आज बैलाचे व्हिडिओ काढायला. बैलाने शिंग हाणला असतं तर केवढंच पडलं असतं बाबा. शिंग शिंग आणलं असत तर बघता आलं असतं पुढं पुढच्या पुढे. काय बघते तू? आहे ना मला काळ निघून गेलो. काय होणार आणि एकदा वेळ काळ निघून गेलो काय होत? वेळ काळ निघून गेल्यावर तेव्हा नंतरच नंतर बघू. तुला कुठे शिंग लागणार होत? शिंग कुठे लागणार होत? शिंग लागलं असतं कुठे तरी. इथं 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 अंगाला इथं इथं कुठं लागू नको देऊ बाबा. एवढा सोन्यासारखा चेहरा आहे तुला. बापरे चेहरा गेला असत पडद्याच्या आड गेला. सगळ्यात आतापर्यंत आलेली सगळ्यात बेस्ट कमेंट म्हणजे भाईची मला सोन्यासारखा चेहरा. विकला तर किती पैसे आहेत? येईल ना 2-3 करोड येतील का रे? चालतंय विकू मग. 4-5 करोड बघ मग मॅनेज कर कुठतरी. मॅनेज कर 4-5 करोड विकून टाकू लगेच. आम्ही गाण राहतो का? नाही मग तुमच्या आम्ही विकतो. 4-5 करोड कशी येतला का बघ ना मग भाई. तेवढं आपल्यासाठी लगेच उद्या मर्सडीज BMW सगळे डायरेक्ट ब्लॉग मध्ये दाखवू आपण. वेरना तर घेऊच आपण पण त्याच्यापेक्षा टॉप पण घेऊ अजून नाही का. वेरना सगळ्यांपेक्षा टॉप आहे पण तरी वेरना पुढं मर्सडीज BMW आपल्यासाठी तरी शून्य आहेत असं गोल अंडा. अंडे मे बैठने का और असा व्हिडिओ लागला तर उघड वाकेल शॉर्ट होईल. नाही भाई तू असत पाण्यात मासे बिसे चावले का तुला पवाय गेले. माशांना आम्ही चावून खातो. बैल बिचार म्हणला असेल एमके गरीब जाऊ द्याला. लय पैसे आहेत आपल्याकडे. एवढी बार वापरू आपण. बरोबर चलो गाडी घेतली आता. गाडी घेऊन गाडी वॉशिंगला लावली आहे.